नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता दिवाळीचे वेध लागलेत, कपडे फराळ याची तयारी झाली असेल, तर साहित्य फराळाविषयी म्हणजेच दिवाळी अंकांविषयी आज गप्पा मारूयात. दिवाळी अंकांमध्ये माझा दिवाळी अंक ABP माझ्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाने आपली एक छोटीशी जागा निर्माण केली आहे. यावर्षी वाचकांना तिसरा दिवाळी अंक देताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. या डिजिटल युगातही ज्यांना सकस आणि वैविध्यपूर्ण वाचायला आवडतं अशा वाचकांना विविध विषयांवर दर्जेदार वाचन करता यावं असा आमचा या दिवाळी अंकातनं प्रयत्न आहे. अगदी दिग्गज लेखकांच्या यात कथा आहेत. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे, माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, लोकप्रिय लेखक कृष्णात खोत, मोनिका गजेंद्र गडकर यांच्या कथा आहेत. तशाच दिग्गज कवींच्या कवितासुद्धा आहेत. बालाजी सुतार, महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, अशोक बागवे यांच्याबरोबर काही युवा कवींच्याही कविता आमच्या दिवाळी अंकात आहे. आणि एक वेगळा प्रयोग केला आहे, तो म्हणजे विविध क्षेत्रातल्या माणसांवरचे लेख. माणसांच्या गोष्टी तर आपल्याला ऐकायला वाचायला आवडतातच. त्यात मोल्सवर्थवरचा लेख आहे जो प्रदीप कर्णिकांनी लिहिला आहे. माजी मंत्री विनोद तावडेंनी अनेक राजकारण्यांना घडवणारे संघाचे मदनदास देवी यांच्यावर लेख लिहिला आहे. मधू दंडवतेंवरचा लेख अमरेंद्र धनेश्वर यांनी लिहिला आहे. तर सध्याचे अत्यंत साधी राहणी असलेले आमदार विनोद निकोले यांच्याबद्दलही लेख आहे. याशिवाय महत्त्वाचे चार लेख आहेत जे चार दिग्गजांनी लिहिले आहेत. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवरचा विवेक सावंतांचा लेख वाचनीय आहे. चित्र आणि शिल्पकार कोशाची कथा ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांनी लिहिलेली आहे. मराठी चित्रपटांच्या यशाविषयी निखिल साने यांचा लेख आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे किल्लारीच्या भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाली, त्यानंतर आपण काही शिकलो का याचा उहापोह करणारा अतुल देऊळगावकर सरांचा लेख. ललित लेखनातही आम्ही खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. तेव्हा दिवाळी अंकातील या वेगवेगळ्या लेखांविषयी आज गप्पा मारण्यासाठी 3 लेखक आपल्याबरोबर आहेत. आपण गप्पा त्यांच्याशी मारणार आहोत. त्या तिघांचंही मी स्वागत करते. मधू दंडवतेंबद्दलचा लेख लिहिणारे अमरेंद्र धनेश्वर सर, अतुल देऊळगावकर सर ज्यांनी किल्लारीच्या भूकंपावरचा लेख लिहिला आहे, आणि विनोदी अंगानी जाणारी कथा लिहिणारे सचिन मोटे सर. तुमच्या तिघांचंही माझ्याच्या दिवाळी अंकाबद्दल या ज्या गप्पा चालल्या आहेत त्यात खूप खूप स्वागत आहे. धनेश्वर सर, खरं तर आम्ही तुम्हाला विनंती केली होती की मधू दंडवतेंबद्दल तुम्ही लेख लिहा, कारण त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि इतके वर्ष समाजकारणात असलेली व्यक्ती इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रामधलं जे समाजकारण आहे त्यावर मधू दंडवतेंच्या कामाचा पगडा आहे तो सगळ्यांना कळावा ही आमची अपेक्षा आहे. तुम्हाला का वाटतं की का महत्त्वाचं आहे आज पुन्हा एकदा मधू दंडवतेंबद्दल जाणून घेणं? आजची परिस्थिती अशी आहे की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जी नैतिक पातळी खालावत चाललेली आहे, अशा परिस्थितीमध्ये काही उच्च नैतिक आदर्श ध्येय स्वतःच्या समोर ठेवून वावरणारी, त्याप्रमाणे आपलं कार्य करणारी आणि त्याप्रमाणे जगणारी माणसं लोकांना कळावं की अशी माणसं होऊन गेली आपल्यामध्ये. आणि ते फार महत्त्वाचं आहे, कारण किती विविध प्रकारे दंडवतेंचं काम होतं. एक ते अत्यंत अभ्यासू असे संसदपटू होते, अत्यंत नीतिमान असे राजकारणी होते, अत्यंत समर्पित आपल्या ध्येयांना आणि त्याच्यासाठी कुठलीही तमा न बाळगता ते काम करायला तयार होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आयुष्य त्यांनी तर वाहिलंच समाजकारणासाठी राजकारणासाठी, पण मृत्यूनंतरसुद्धा आपल्या शरीराचा उपयोग वैद्यकीय चिकित्सेसाठी व्हावा यासाठी त्यांनी आपल्या शरीराचं देहदान केलं. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की ते पूर्णपणे विवेकनिष्ठ होते, ज्याला रॅशनल म्हणतात. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये त्यांच्यावरती जे उपचार चालले होते तेव्हा त्यांनी आपल्या आप्तेष्टांना सांगितलं की माझ्यावरती आता उपचार करू नका, मी जगणं कठीण आहे, त्याऐवजी ज्याला आवश्यकता आहे अशा गरीब माणसांना माझ्यावरचा म्हणजे जे उपचाराचा खर्च आहे तो त्यांच्यासाठी तुम्ही तिकडे वळवा आणि मला जाऊ द्या. म्हणजे माणूस हा किती निस्वार्थ असू शकतो याचा एक उत्तम आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला त्यावेळी.
पण आजच्या लोकांना हे कसं कळणार? त्यामुळे मला असं वाटलं की हे सर्व त्यांचे जे गुण आहेत, हे गुण आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून समाजासमोर, मराठी वाचकासमोर मांडावेत. धनेश्वर सर, खरं तर आत्ता आपल्या या गप्पा सुरू आहेत त्यातूनच म्हणजे तो लेख वाचण्याची उत्सुकता वाढत चाललेली आहे. आपल्याबरोबर देऊळगावकर सर सुद्धा आहे आणि देऊळगावकर सरांनी सुद्धा एक खूप महत्त्वाचा लेख माझ्याच्या दिवाळी अंकात लिहिला आहे. तो म्हणजे किल्लारीच्या भूकंपाला यावर्षी 30 वर्ष पूर्ण झाले. आपण घेतलेले किंवा न घेतलेले धडे त्या भूकंपातनं, त्यातली जी नंतरची पुनर्वसनाची प्रक्रिया होती ती सगळी. देऊळगावकर सर, खरं तर तो जो दिवस होता त्या दिवशी आम्ही बातम्याही केल्या चॅनलवर, पण 30 वर्ष झाल्यानंतर तुमचं अगदी जिस्ट सांगायचं झालं तर तुम्हाला काय सांगावं असं वाटेल तो सगळा प्रसंग, ती सगळी नैसर्गिक आपत्ती त्याबद्दल? सहसा आपण त्या फक्त घटनेपुरतं बघायला लागतो की भूकंप झाल्यानंतर काय झालं. तर भूकंपानंतरची आपत्ती, त्यामध्ये 9,000 लोक जाणं, एकेका घरातले 10-10 जण जाणं, हे डोळ्यांनी बघितलेलं आठवत होतं. पण त्यापेक्षाही मी गेले 2 वर्ष झाले सतत त्या भागात हिंडत होतो आणि आत्ताची अवस्था काय आहे, म्हणजे गेल्या 25 वर्षात, पुनर्वसन झाल्यापासून जवळजवळ 25 वर्षामध्ये तिथले रहिवासी कसे राहत आहेत, तर ते पाहून फार वाईट वाटत होतं की पुनर्वसन पूर्ण झालं, एका अर्थाने ते भव्य होतं, म्हणजे 40,000 घरं नव्याने बांधून देणं, 40 गावं नव्याने बांधून देणं, या अर्थाने ते भव्य होतं. पण ते किती अर्थपूर्ण आहे, तिथल्या लोकांचं जगणं कसं आहे, हे पाहताना अतिशय विदारक अनुभव येत होते. आणि त्यांनी असं वाटत होतं की आपण त्यावेळेला थोडासा वेळ घेतला असता तर जास्त बरं झालं असतं का. म्हणजे त्या घराची गुणवत्ता कशी आहे, किल्लारी आणि सास्तुरी ही खूप मोठी गाव आहेत, तिथल्या कंत्राटदारांनी अतिशय वाईट बांधकाम केलेलं आहे, सळ्या उघड्या पडल्यात छताच्या, बरं त्या घराचं डिझाईन कसं आहे तर ते शेती संस्कृतीला साजेसं नाही आहे, तुम्हाला भांडे नीट ठेवता येत नाही, पाणी नीट ठेवता येत नाही, शेतीची अवजारं ठेवता येत नाही, गोठा नाही, ही वन रूम बेडरूमची किचन. खरं तर 75 वर्षात आपल्या देशात आपण उत्तम पुनर्वसन धोरण आणलेलं नाही आहे. आणि याची पार्श्वभूमी लक्षात घ्या, 30 वर्षापूर्वी जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा TV आल्यानंतरचा तो पहिला मोठा भूकंपाचा धक्का होता, त्यामुळे जग धावून आलं, BBC लागलीच बातमी केली, हिंदूने हेलिकॉप्टरनी पत्रकार पाठवले, त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार लागलीच आले, 10 दिवस इथं राहिले, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना मदत करून पुनर्वसन उत्तम करायची इच्छा होती. देशातले नामवंत शास्त्रज्ञ, जगातल्या नामवंत वैज्ञानिक संस्था इथं येत होत्या आणि त्यांना एक अर्थपूर्ण नमुनेदार पुनर्वसन करायचं होतं. पण तशी नोकरशहांची इच्छा दिसत नव्हती, तशी स्वयंसेवी संस्थांची इच्छा दिसत नव्हती, सगळ्यांना घाई झाली होती, त्यामुळे इथं ज्या चुका झाल्या त्या पुढे झाल्या नाहीत. मला वारंवार ते आठवत होतं की किल्लारी भूकंपानंतर जगाच्या इतिहासात पहिल्यांदा आणि शेवटचं स्थलांतर केलं गेलं, गावं नव्याने दुसऱ्या जागी नेली आणि भूकंपग्रस्तांना रेडीमेड हाऊस दिली, त्यांच्या हातात किल्ले दिल्या, ह्या दोन चुका भूज किंवा सुनामीनंतर झाल्या नाहीत. हे धडे लक्षात घेऊन त्या भागात हिंडताना एक गावाचं गाव पण हरवलेलं आहे. आपण एवढा पैसा ओतल्यानंतर त्यांच्याकडे उत्तमरित्या उत्पादन होतं का, उत्पादन प्रक्रिया होते का, त्या गावात विकासाचे नेमके कोणते पैलू आपल्याला दिसतात, हे सगळं बघून अशी कालवा कालव होत होती. तुम्ही अजूनही जर त्या भागात गेलात तर एक बकालपण तुम्हाला जाणवतं किल्लारीमध्ये, की शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेले 1,000 दुकानं आहेत आणि ती नुसतीच पडून आहेत, रस्ते नीट नाहीत, पाण्याची व्यवस्था नीट नाही, हे सगळं बघताना आपण नेमकं काय केलंय आणि त्याला सरकारने, सरकार, समाज, समाजसेवी संस्था या सगळ्यांचं भव्य अपयश आहे असं मला वाटतं. पण अतुल सर, खरं तर मी तो लेख वाचल्यानंतर खूप गोष्टी अशा होत्या ज्या मला माहितीच नव्हत्या. त्यातला एक तो प्रसंग आहे म्हणजे जो लॉरी बेकर बद्दलचा प्रसंग तुम्ही लिहिलाय आपल्या दिवाळी अंकामध्ये, त्याच्याबद्दल मला कल्पनाच नव्हती. आपल्याला फक्त ती घटना माहिती असते, घटनेचे तपशील जे वृत्तपत्रांमधून येतात ते माहिती असतात, पण त्याच्या मागे काय काय घडलंय ते त्याची कल्पनाच नसते. हा, म्हणजे लॉरी बेकर सारखा एक ऋषी,
वास्तुकलेतला ऋषी ज्यांच्या हजारो इमारती आज आपल्या देशात कशाची साक्ष देतात, पर्यावरण संवादी घर, अल्पखर्ची घर, अर्थपूर्ण स्पेस, म्हणजे केरळच्या मंदिरातनं जे काही वास्तुकला दिसते तशा पद्धतीची स्पेस त्यांच्या घरातनं दिसते, असे थोर वास्तुशिल्पी इथं आले आणि त्यांनी 180 रुपये चौरस फूट एवढ्या खर्चामध्ये घर, गोठा आणि पाऊस पाणी पावसाचं पाणी साठवायचं हौद एवढं दिलं होतं. पण त्यावेळेला आपल्या सरकारी जो खर्च होता तो 250 रुपये चौरस फुटात होता, त्याच्यामध्ये बाकी काही गोष्टी नव्हत्या. आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या लॉबीनी असं ठरवलं असावं आणि त्याला नोकरशाच्या लॉबीनी साथ दिली आणि बेकरांना आपण इथून घालवलं. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सगळ्यात मोठं पाप त्या काळात घडलेलं आहे. ते जर असतं एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, एक आपत्ती जी असते ना ती इष्टापत्तीत आपण रूपांतरित करू शकतो. भारताची फाळणी झाली तेव्हा 43 लाख लोक इकडे आपल्याकडे आले होते, त्यांचं पुनर्वसन 2 वर्षात 3 वर्षात करताना आपण त्यांना शेती 1 लाख हेक्टर शेती आपण दिलेली आहे आलेल्या शेतकऱ्यांना. आणि मग धरण बांधलं, वीज दिली आणि हरित क्रांतीची सुरुवात तिथनं झालेली आहे. असं उत्तम नमुनेदार पुनर्वसन असताना पेरू देशामधलं एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगतो. तिथं कष्टकऱ्यांसाठी त्यांना वसाहत करायची होती. पेरूचे अध्यक्ष बेलॉन्दे हे आर्किटेक्ट असून त्यांनी जगातल्या आर्किटेक्ट्सना बोलवलं, एक स्पर्धा आयोजित केली आणि उत्तम प्रकारचे डिझाईन आणि लेआउट, म्हणजे घराचं डिझाईन आणि कॉलनीचे लेआउट असे वेगवेगळ्या प्रकारचे आणले आणि त्यामुळं ते जगातलं नमुनेदार पुनर्वसन झालं. बेकर काय सांगत होते, शेती संस्कृतीला साजेसं घर करूया, त्या बाईला विचारू बाई तुला कोणाडा कुठं पाहिजे, कट्टा कुठं पाहिजे. आणि गावाची रचना ही कृषी धर्म कृषी संस्कृती जपणारी, ज्याला क्लस्टरहूड पॅटर्न म्हणतात, आपण तिथं कॉलन्या केलेल्या आहेत चंदीगड पद्धतीच्या. त्यामुळे काय होतं की मला दिसत नाही, म्हाताऱ्या लोकांना पूर्ण गाव एकत्र दिसायचं, जाता यायचं आणि त्यामुळे तिथलं समाज व्यवस्था ही एकसंध वाटत होती, सगळे एकमेकांना भेटत होते. हे सगळं दुरावलेलं आहे. म्हणजे याचं एक संशोधन केलं पाहिजे की गावाचा लेआउट केवळ बदलल्यानं परस्पर संबंध कसे दुरावतात. बरोबर. सास्तूरमधला एक माझा मित्र मला सांगत होता, आमच्या गावात कुणी गेलं तर आम्हाला दिसतच कळतच नाही. हे एक तुटलेपण या लेआउटने आणलं, कारण महाराष्ट्रामध्ये योजना करताना इंजिनियरला आणि कंत्राटदारांना महत्व असतं, आर्किटेक्टला महत्व असत नाहीये. म्हणून आपण खूप मोठी संधी गमावून बसलेलो आहोत. नाही, खरंच अतुल सर, तुमचा जो लेख आहे किल्लारीबद्दलचा तो प्रचंड अभ्यासपूर्ण आहे आणि त्यातनं खूप गोष्टी कळायला मदत होते. तर आनंदाचं पानमध्ये माझा दिवाळी अंकाबद्दल गप्पा सुरू आहेत आपल्याबरोबर. आत्ता हास्य जत्रामुळे जे नाव घरोघरात पोचलेलं आहे ते सचिन मोठे सरही आहेत. आपण खरं तर माझा दिवाळी अंकाच्या विषयी गप्पा मारतोय. मुळात तो जो व्हिडिओचं जे माध्यम आहे ते त्याच्यावर तुम्ही मास्टरी मिळवलेली आहे, ते माध्यमावर मास्टरी मिळवलेली की तिथे म्हणजे आपण अभिनयाच्या माध्यमातून विनोद लोकांपर्यंत पोहोचवणं, पण हलका विनोद, नर्म विनोद लेखनातनं पोहोचवणं किती कठीण आहे. आणि आम्ही जेव्हा तुम्हाला अप्रोच झालो लेखासाठी तेव्हा ते तुम्हाला म्हणजे ते दोन माध्यमांची सांगड घालणं किती कठीण होतं. सर्वप्रथम ABP माझाच्या दिवाळी अंकात मला लिहिण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला. म्हणजे आम्ही जरी टेलिव्हिजनसाठी सातत्यानं लिहित असलो तरी एक सुप्त इच्छा असते की सुप्त नाही चांगलीच इच्छा असते की आपल्याला कुठेतरी साहित्य किंवा असं मासिकांमध्ये लिहायला मिळावं. आणि आमचा फॉर्म हा बराचसा संवादातून लिहिण्याचा फॉर्म आहे. म्हणजे मी कायम मी नाटक लिहिलं आहे, चित्रपट लिहिले आहेत किंवा मालिका लिहिल्या आहेत किंवा प्रहसनं लिहिली आहेत. तर माझ्यासाठी कथा हा फॉर्म खूपच वेगळा आहे की जो जास्त मी कधी हाताळला नाहीये. पण तो या निमित्तानं मला त्याची विचारणा झाली आणि त्याचा खूप आनंद झाला, कारण हा एक संपूर्णपणे वेगळा वाङ्मय प्रकार असतो. इथे लिहिताना तुम्हाला फक्त शब्द नव्हे तर शब्दांसोबत
तो संपूर्ण भौगोलिक परिसर, ती वर्णनं, त्यात पुन्हा काळाचं शब्दात मांडायचं, काळाचा एक वेगळा खूप वापर करता येतो, म्हणजे याच्या शक्यताही खूप अफाट आहेत. म्हणजे जे आपण इकडे करू शकत नाही दृकश्राव्य माध्यमात, ते आपण इकडे करू शकतो. इथं आपण काळाच्या कुठल्याही मितीत कसेही फिरू शकतो आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ शकतो. आपण कुठलेही तुकडे एकत्र जोडू शकतो आणि व्यक्तिरेखांचे सुद्धा खूप पदर आपण मांडू शकतो यामध्ये. तर त्या दृष्टीनं हा फॉर्म मला खूप इंटरेस्टिंग वाटतो आणि म्हणून मला ते लिहिण्याची इच्छा झाली. खरं तर आम्ही तुम्हाला विषय दिलेला नव्हता तर, आणि जसं आता मी मुद्दाम मध्ये बोलण्याचं कारण की जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ शकतो तशा पद्धतीचं जे आहे लिखाण, तर मी नावही सांगणार नाही, तुम्ही सांगावं की कारण त्याचं नाव सांगितल्या लक्षात येतं वाचकांच्या की इथे आपल्याला काहीतरी थोडा छोटासा विनोद वाचायला मिळणार आहे काहीतरी. त्याहीपेक्षा काय ना, यातली माझी एक गोष्ट आहे, एबीपी माझाच्या दिवाळी अंकात लिहिली, थाय मसाज अशा नावाची ती गोष्ट आहे. आणि यातही परत कसं आहे ना, काही विषय जे असतात ते आम्हाला आजकाल टेलिव्हिजनच्या मर्यादेमध्ये लिहिता येत नाहीत. तुम्ही न्यूज चॅनल चालवता, तुम्हाला माहिती आहे की खूपशा मर्यादा असतात. आजही साहित्यामध्ये तुम्ही त्या मर्यादा ओलांडू शकता, तुम्ही तिथे ते लिहू शकता, काळाच्या वेळेच्या विषयांच्या आणि विषयांच्या. की गेल्या काही वर्षांमध्ये मसाज पार्लर नावाचा ज्या प्रकाराचा आपल्या इथे सुळसुळाट झालाय, आणि काय आपल्या इथे केरळ केरळीय मसाज, आयुर्वेदिक मसाज अशी एक आपल्याला परंपरा आहे सगळी भारताला, पण थाय मसाज या शब्दाने ना एक वेगळंच आकर्षण खास करून पुरुषांच्या मनामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि एक आपल्या संपूर्ण देशात जिथे लैंगिक भावनांचा कोंडमारा होतो, एक कुचंबणा सगळेजण अनुभवत असतात, इथला पुरुष अत्यंत ओबडधोबड आणि अशा चित्रविचित्र कल्पना डोक्यात घेऊन तयार होतो. पौगंडावस्थेपासून ते विवाहानंतर सुद्धा तो खूप विचित्र कल्पना बरेचसे पुरुष त्यातले बाळगत असतात, आणि त्यांच्यासाठी हा थाय मसाज हा एक प्रकारनं त्यांनी त्याचे वेगवेगळ्या कल्पना रचून ठेवलेल्या असतात. तर अशा कल्पनांना बळी पडलेला माझ्या त्या कथेचा नायक आहे, आणि त्यातून त्याला जो काही अनुभव येतो आणि त्या अनुभवातून त्याला जे रिअलायझेशन होतं, त्याला जो साक्षात्कार होतो, त्याची ही संपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे आता आपल्या प्रेक्षकांना वाचकांना लक्षात आलेलं आहे की आपल्याला माझ्याच्या दिवाळी अंकात काय काय पद्धतीचं, वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण वाचायला मिळणार आहे. खरं तर आज तुम्ही तिघांनीही माझ्याच्या दिवाळी अंकाबद्दल खास बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी तर मी आभार मानतेच तुमचे, पण तुम्ही तिघांनीही आमची विनंती मान्य केली आणि आमच्या या दिवाळी अंकासाठी लिहिलं, अभ्यासपूर्ण असं लेखन केलं आणि वेळ देऊन लिखाण केलं, त्या सगळ्यासाठी आजच्या दिवशी मी तुमचे आभार मानते. धनेश्वर सर, अतुल सर, तुमचेही खूप खूप आभार. आणि आता दिवाळी अंक आपला सगळीकडे उपलब्ध झाला आहे, तेव्हा तुमच्या इतकीच मलाही प्रतिक्रियांची अपेक्षा आहे. लोकांकडनं कशा प्रतिक्रिया येतात याची मी देखील वाट बघते आहे. पुन्हा एकदा आभार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.